नमस्कार, माझं नाव प्रणव भोसले. मी आर सी सीमध्ये जे ई मेन्स आणि ॲडव्हान्सची प्रिपरेशन करत होतो. आत्ताच नुकताच जे ई मेन्सची पेपर झाली, त्याचा रिझल्ट लागला. त्यात मला 99.52% प्राप्त झाले. एक मी लातूरचाच रहिवासी आहे. लातूरमध्ये असल्या माझं शिक्षण पूर्ण लातूरमध्ये झालेलं आहे. आणि एक 10वी झाल्यावर एक छोटंसं स्वप्न बघितलं होतं की चांगला इंजिनियर बनायचं. इंजिनियर बनायसाठी काय करावं लागेल? तर एखाद्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिलेक्ट व्हावं लागेल. व्हायचं कसं? तर जे ई मेन्स किंवा ॲडव्हान्स किंवा MHT CET म्हणा किंवा दुसऱ्या ऑदर एंट्रन्स एक्झामची तयारी करून त्यात चांगला रँक किंवा मार्क्स आणावे लागतील. पण तयारी करायची तर कशी? मार्गदर्शन घ्यायचं तरी कुणाकडून? हा प्रश्न पडला होता. मग काही सिनियर्सनी म्हणा किंवा न्यूजपेपर्समधून म्हणा किंवा बॅनर्सवर बघून म्हणा मोठेगावकर सरांनी PCMसाठी नवीन बॅच सुरू केली आहे ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर मी RCCची सेट एक्झाम दिली. त्या सेट एक्झाममध्ये चांगले गुण मिळाले, त्याच्यानुसार चांगली स्कॉलरशिप प्राप्त झाली. ती झाल्यावर मी त्या फाउंडेशन बॅचमध्ये ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यावर एक त्या बॅचमध्ये जाऊन जेव्हा बेसिक शिकवत होते स्टार्टिंगला, ते बेसिक शिकलं प्रॉपर प्रॉपर प्रकारे. सरांनी बेसिक्स वगैरे सगळं समजावून सांगितलं, ते करून घेतलं. त्याच्यावर एक दोन टेस्टही झाल्या फाउंडेशन बॅचमध्ये. बेसिक झाल्यानंतर मला कळालं की बाबा इंजिनिअरिंगला लागणं म्हणजे नेमकं काय आणि तयारी कशी सुरू होते. इथून माझी पुढील 2 वर्षाची जर्नी स्टार्ट झाली. स्टार्ट झाल्या नवीन नवीन शिक्षक यायचे, शिक्षकांची ओळख व्हायची. केमिस्ट्रीची खरं सांगायला गेलं तर आधी जरा भीती वाटल्यासारखे वाटत होती की बाबा सर्वजण म्हणायचे की खूप मोठा सिलेबस आहे, कसं कव्हर करणार तू? परीक्षेमध्ये अडचण येते, होत नाही करणं, बरेच सगळेजण फेल होतात केमिस्ट्रीमुळंच. मग सर वर्गावर आले, सरांनी सांगितलं की बाबा असं काही नसतं, केमिस्ट्रीला फक्त प्रेम करायची गरज आहे. केमिस्ट्री सगळं काही भेटून देऊ शकते. मग सरांचं ऐकून केमिस्ट्री करायला सुरुवात केली. मोठेगावकर सर जेव्हा वर्गात यायचे तेव्हा आम्हाला वेगवेगळ्या एमट्रिक्स देऊन सर आम्हाला शिकवायचे. त्या एमट्रिक्स मला पेपरमध्येही आठवत होत्या. त्या एमट्रिक्सचा वापर करून काही क्वेश्चन पेपरमध्ये बऱ्यापैकी चांगल्यापैकी सुटले, वेळही लागला नाही त्यांना. त्यासोबतच फिजिक्सच्या फॅकल्टीनं शिकवलेले काही ट्रिक्स म्हणा किंवा काही शॉर्टकट्स म्हणा, जेणेकरून परीक्षेमध्ये कमी वेळात उत्तर कसे आणायचे किंवा एखादा क्वेश्चन जर अवघड असेल किंवा आपल्याला येत नसेल तो टॅकल कसा करायचा, परीक्षेमध्ये स्वतःला स्टेबल कसं ठेवायचं, जर पेपर अवघड आला तरीसुद्धा आपलं मन डायव्हर्ट होऊ नये पेपरमध्ये, हे कसं जमल, ते सगळं फिजिक्सच्या फॅकल्टीकडूनही कळालं. त्यासोबत मॅथ्सची फॅकल्टी, आपल्याला माहिती आहे जेई मेन्स म्हणलं की मॅथ हा मेजर रोल प्ले करतो. मॅथमध्ये कसे चांगल्या प्रकारे गुण मिळवता येतील ह्याचं मार्गदर्शन मॅथ्सच्या फॅकल्टीकडून कळालं. आणि त्याचबरोबर मॅथ्सचा जो होल सिलॅबस आहे तो कव्हर करून सगळा लक्षात कसा ठेवायचा, तो पेपरमध्ये अप्लाय कसा करायचा, या सगळ्या गोष्टीबद्दल नॉलेज आम्हाला मॅथ्सच्या शिक्षकांनी दिलं. ही सगळी तयारी होत असताना आम्हाला वेळोवेळी फॅकल्टी आणि मॅनेजमेंट DPP म्हणा किंवा क्लास नोट्सचं वर्गात सर काढून द्यायचे. DPP म्हणा किंवा बुकलेट्स म्हणा किंवा अदर काही PYQs म्हणा किंवा त्या त्या चॅप्टरचे काही खास स्पेशल पॉईंट्स म्हणा हे पुरवायचे. ते पॉईंट्स आम्ही नोट करून घ्यायचं, ते DPP सोडवायच्या, बार बार सोडवायच्या, ते PYQs बार बार सोडवायचे, जेणेकरून आम्हाला पेपरमध्ये खूप मदत मिळाली. खरंच उत्तम प्रकारे म्हणजे उत्तम प्रकारच्या DPP होत्या. ते झाल्यानंतर आमच्या विकली टेस्ट व्हायच्या. विकली सुरुवातीला टेस्ट ऑफलाईन पद्धतीनं व्हायच्या. ऑफलाईन झाल्यानंतर हळूहळू जसं जसं सवय लागली टेस्ट देऊन तसं तसं सरांनी ऑनलाईन टेस्टही सुरू केल्या. ऑनलाईन टेस्ट लॅबमध्ये व्हायच्या. लॅबमध्ये जसं आपल्या जेई मेन्सच्या पेपरमध्ये जसं लॅबमध्ये वातावरण असतं तसं वातावरण सगळं सेट केलं जायचं आणि त्यानुसार आपलं जाऊन लॉग इन करून पेपर द्यायचो. आम्ही एकदम जसा जेई मेन्सचा पेपर असतो तसाच दिखतो, तिथं वातावरण क्रिएट केलं गेलेलं होतं आणि त्या वातावरणात बसून आम्ही पेपर देऊन म्हणजे भीती नाहीशी झाली ती. टेस्ट सिरीज देत असताना म्हणा किंवा PYQ सोडवत असताना, DPP सोडवत असताना, क्लास नोट्स वाचत असताना काही डाऊट्स यायचे. ते डाऊट्स विचारायसाठी मी ते डाऊट सर्व एकत्र कडेला काढून कुठेतरी कागदावर म्हणा किंवा डाऊट बुकमध्ये लिहून DSP मध्ये जाऊन बसायचो. DSP मध्ये एनीटाईम शिक्षक अवेलेबल असायचे, त्या शिक्षकांशी चर्चा करून ते डाऊट सॉल्व्ह करून घ्यायचे. खरं तर घरी बसून जर मनानं डाऊट सॉल्व्ह करायचे म्हणले तर भरपूर वेळ गेला असता, मला सेल्फ स्टडीला वेळही भेटला नसता, परंतु शिक्षकांच्या सहाय्याने ते डाऊट्स लवकरात लवकर क्लिअर झाले, जेणेकरून मला माझी स्वतःची सेल्फ स्टडी करायला वेळ भेटला. आणि जेही म्हणलं की कसं आपल्याला मॅथवर फोकस करणं गरजेचं असतं, त्यासाठी मला मॅथचा अभ्यास करण्यासाठी जास्त वेळ भेटला. आणि आज जर मला चांगले पर्सेंटाईल प्राप्त झाले आहेत तर ते मॅथ्समध्ये चांगले मार्क आल्यामुळे झालेले आहेत. शेवटी माझ्या ज्युनियर्सला मी एवढंच सांगेन की बॅकलॉग्स जास्त लागू देऊ नका, रिव्हिजनला कुठं कमी पडू नका आणि जे क्लास नोट्स वगैरे आहेत ते बार बार वाचत चला, त्याच्यातून तुम्हाला भरपूर फायदा होईल. PYQ वेळेवर सॉल्व्ह करा जसं सर सांगतायत, त्या पद्धतीनं फोकस करा आणि आपल्या एमपासून डायव्हर्ट होऊ नका, एवढंच सांगतो. मी माझ्या यशाचे श्रेय माझ्या आईवडिलांना, प्राध्यापक मोठेगावकर सर व टीम RCC यांना देतो. थँक्यू मोठेगावकर सर, थँक्यू टीम RCC. मैं भी दिल से RCC.